अभिनंदन यासाठी त्यांनी साहित्य संमेलन घेतलं म्हणून आणि यांनी जागा दिली म्हणून अजिबात नाही. अभिनंदन सतीच्या याच्यासाठी करतो की हा माणूस मराठी भाषिक नाही तरी देखील 30-30 मराठी साहित्य संमेलन हा माणूस घेतो. मराठीची सेवा नाही, मातृभाषा त्यांची नाहीये सर, मातृभाषा नाही. आणि जर तुम्ही इतिहास पाहिला 12व्या शतकापासून तर अमराठी माणसांनी मराठी जास्त वाढवलेली असं मी दावा करतो. अगदी ज्ञानेश्वरांपासून पहा, लीळा चरित्रापासून पहा, ही सगळी संस्कृत भाषा जाणणारी मंडळी नंतर मराठीतून प्राकृतात आलेली आहे. आणि त्याच पद्धतीनं हा भाऊ सतीश जो स्वतःची मातृभाषा मराठी नाही तरी मराठीची सेवा त्या पद्धतीने करतोय. गे माय भूत तुझे मी फेडी न पांग सारे आणि न आरतीला हे चंद्र सूर्य तारे आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना. मातृभूमीचा मराठीचा मातृभूमीच्या प्रेमाचा या मराठी भाषेच्या प्रेमाचा पाना हळूहळू आपल्या सगळ्यांच्या उठामध्ये तो पाघरतो आहे म्हणून त्याचं मी अनुभव. आता आमचे साहेबराव दादा त्यांचं अभिनंदन याच्यासाठी करतो की त्यांनी ही जागा दिली म्हणून अजिबात नाही. तर मला ज्या श्रोत्यांसमोर बोलायचं होतं ज्यांना ज्यांच्याशी मला संपर्क साधावा असं 25 वर्षापासून वाटत होत त्यांच्या समोर मी उभा आहे म्हणून मी आता त्यांचं अभिनंदन करतो. कविता कवितेचे समाज मनावर होणारे परिणाम या गोष्टी आपण नंतर पाहूया. एक मिनिट असं होऊन जातो थोडस असं मी तुमच्यासाठी आता नाटकातही काम करतो नाटकाचा एक उतारा तुमच्यासाठी सादर करतो तुमच्यासाठी सुधाकराचा गडकरींनी लिहिलेलं नाटक आहे. बघा तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनावर काय परिणाम होतो त्याच्यातला अर्धा भाग मी नंतर सांगेन. अर्धा भागाची सुरुवातीला सांगतो. रामलाल आणि सुधाकर यांचा हा संवाद आहे. रामलाल आणि सुधाकर सुधाकर रामलाला म्हणतो होय रामलाल होय होय रामलाल होय तीच ही दारू तीच ही दारू कुबेराला ही भीक मागायला लावते ती ही दारू भीमा सारख्या वज्रदेही शरीराला ही 72 रोगांचा दवाखाना बनविते ती ही दारू शिकलेल्या शहाणाच्या थोबाडाला शिमग्यातल्या शिव्या शेणांनी शोभा आणते ही दारू आणि आणि महापतिव्रतांनाही आपल्याच नवऱ्याच्या हातानं बाजारात आणून बसविते ही दारू. रामलाल रामलाल बोलू नये ते बोलणं आलं पण या सुधाकराच्या ज्या जिभेनं दारूचा विटाळ मानला नाही त्या जिभेला एका किळस पाण्या शब्दानं तरी काय वाट लागणार. रामलाल रामलाल कान फोडून स्पष्ट ऐक अरे कुत्रालाही मातृ गमन्याप्रमाण जन्मस्थानी लघु शंका करायला लावते ती ती दारू मी प्यावी. रामलाल रामलाल दारूची सवय सुटण्याचा काळ ती लागण्यापूर्वीच काय ज्यानं ज्यानं दारूचा पहिला प्याला घेतला त्याला दारूचा शेवटला प्याला घ्यावाच लागतो. पण जर तुम्ही दिलासा व्यसन मुक्ती केंद्रात हजर झाला तर मात्र शेवटला प्याला घ्यायची आवश्यकता नाही. तुम्ही आनंदानं घरी जाऊ शकता.